शुकाचार्य महाराजांना त्या ठिकाणी ती कथा का ऐकावीशी वाटली? ते तर स्वतःच्या मस्तीमध्ये मस्त आहेत, तरी त्यांनी कथा का बरं त्या ठिकाणी श्रवण केली? कृपा करून सांगा. दुसरा प्रश्न होता, त्याचं उत्तर देण्याकरिता सांगू लागले, शुकाचार्य महाराज हे तर भगवान शंकराचा अवतार आहेत, हे त्या ठिकाणी आहेत ना, गोलोकधामात वास्तव्य करतात. गोलोकधाम भगवान श्यामसुंदराचं धाम, गोलोकधाम. या गोलोकधामामध्ये त्या ठिकाणी महाराज पोपट्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी भगवती राधाराणीच्या हातावर जाऊन त्या ठिकाणी बसत होते महाराज. राधाराणी त्या ठिकाणी हा तिथे शुकदेवजी महाराजांना, पोपट म्हणजे त्या ठिकाणी शुकदेवजी महाराजांना उपदेश करत होते. हे राधे 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 त्या ठिकाणी म्हणत होते ना, राधाराणीचं चिंतन करत होते. राधाराणीनं गोलोकधामात त्यांना उपदेश केला, राधा राधा मावद, हे शुक कृष्णवद, हे शुक कृष्णवद, कृष्ण नामाचा उपदेश केला राधाराणीनं शुकाचार्यांना. म्हणून शुकाचार्यांची गुरु आहे राधाराणी. तिने सांगितलं, हे शुका इथे गोलोकधामात थांबू नकोस, मग काय कर, जा मृत्यूलोकात. आणि मृत्यूलोकात जाऊन त्या ठिकाणी माझ्या श्यामसुंदराची लीला जगाच्या समोर वर्णन करून सांग, असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि शुकदेवजी महाराज व्याकुळ होऊन म्हणू लागले, आई मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस ग, मला गोलोकधामातून जा म्हणून त्या ठिकाणी म्हणू नकोस. पण सांगितलं, नाही कन्हैयाची कथा सांगण्याकरिता तुला गेलंच पाहिजे, तू जा. नाईलाज झाला आणि यावं लागलं महाराज. कुठे आले माहिती आहे, एका पक्षाच्या अंड्यात त्या ठिकाणी प्रवेश केला आणि तिथून त्या ठिकाणी प्रगट झाले, अशी कथा वर्णन करून सांगतात. पक्षी होऊन त्या ठिकाणी प्रगट झाले. कसं काय प्रगट झाले, त्याच्याकरिता अनेक प्रकारच्या पोट कथा वर्णन करून सांगतात. असं होतं, भगवान शंकर तपश्चर्या करतात ना, एक दिवशी भगवान शंकर तपश्चर्याला निघून गेले होते आणि भगवती पार्वती एकटीच होती घरी कैलासात. नारदजी महाराज त्या ठिकाणी विधायक कार्य घडायचं असलं की नारदांचं आगमन होत असतं. नारदजी महाराज नारायण नारायण करत त्या ठिकाणी आले आणि कैलासात त्यांनी प्रवेश केला. पार्वतीबाई एकट्याच होत्या, नारदांचं स्वागत केलं, या नारदजी आले, बसायला आसन दिलं, संतांचं पूजन करावं ना गृहस्थाश्रमी लोकांनी, भगवान शंकर गृहस्थाश्रमी आहेत. म्हणून पार्वतीनं त्या ठिकाणी महाराज बसायला आसन दिलं, नारदजी महाराज बसले आणि नारदजी महाराज चौकशी करू लागले. हे चौकस वृत्ती त्यांची जुनीच वृत्ती आहे, विचारपूस करू लागले महाराज. काय पार्वतीबाई कसं, ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित चाललंय ना, म्हणे सगळं चांगलं आहे, तुमचा गृहस्थाश्रम तर चांगला आहे ना, म्हणे फार चांगला आहे, तुमचे मालक तुमच्याबरोबर चांगलं तर वागतात ना, म्हणे फार चांगलं वागतात. मग त्यांच्या मनातलं तुम्हाला सगळं सांगत असतील, एक ना एक गोष्ट, म्हणे हो आमचे हे फार भोळे आहेत, सामान्य भोळे नाहीत, भोळ्यांचे चक्रवर्ती आहेत, शिवभोळा चक्रवर्ती, एवढे त्या ठिकाणी भोळे आहेत. मग मनातलं सगळं मला सांगतात, काही लपून ठेवत नाहीत. ऐकतात ना तुम्ही, बऱ्याच बायकांचा असा गैरसमज असतो बरं, त्यांना वाटतं हे भोळेच आहेत. भगवान शंकर त्या ठिकाणी भोळे आहेत म्हणे सगळं मला सांगतात. नारदजी म्हटले, आता यांची थोडी फिरकी घेऊया, थोडी परीक्षा घ्या, असं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. म्हणे सगळं सांगतात, म्हणे हो सगळं सांगतात. मग हे तुम्हाला नक्कीच सांगितलं असेल, म्हणे काय, ते भगवान शंकराच्या गळ्यामध्ये त्या नरमुंडांची माळ आहे ना, मुंडक्याची माळ, ती रुंड माळा कशाकरिता धारण केली असेल, त्याला मुंडमाल तंत्र म्हणतात, कशाकरिता धारण केली असेल हे तुम्हाला माहिती आहे. पार्वतीनं विचार केला, अरे मला यांनी सगळं सांगितलं पण ही मुंडक्याची माळ गळ्यात का घातली हे नाही सांगितलं. आणि मला म्हणतात तुला सगळं सांगतो पार्वती, तुझ्यापासून काही लपून ठेवत नाही, मी निर्मळ आहे, सगळं मनातलं तुला सांगत असतो. हे का सांगितलं नसेल, पार्वतीच्या मनामध्ये पाल चुक चुकली, वाक्प्रचार आहे असं, पाल चुक चुकली. तिनं विचार केला, अरे हे तर नाही सांगितलं. नारदजींना वाटलं आपलं काम झालं, नारदांचं कामच आहे महाराज ते, त्यांना वाटलं आपलं काम झालं, आता जास्त वेळ थांबण्यात काय अर्थ नाही. नारदजी उठले आणि उठून त्या ठिकाणी जाऊ लागले. घरातून नारदजी बाहेर जाऊ लागले, इतक्यात भगवान शंकर समोरून आले, हातात त्रिशूळ डमरू जटाजूट गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेले भगवान शिवजी समोरून आले. आणि ते समोरून आल्याबरोबर दरवाज्यातच त्या ठिकाणी दोघांची भेट झाली ना, नारदाने असं त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी पुढे निघून गेले, जय हरी झालं.
आणि गेले निघून. नारदजी घाई घाईने निघून गेले खरे, पण भगवान शंकर विचार करू लागले हे पात्र आपल्या घरातून बाहेर आलं म्हणजे घरात काही चांगलं नाही असं निश्चित आपण ठरवायचं. घरात काहीतरी बिघडलं असणार 100%. काय घडलं असेल काही कळत नाही, पण आता आत गेलंच पाहिजे, आता काय करावं म्हणून त्या ठिकाणी गेले आतमध्ये भगवान शंकर. नारदजी निघून गेले, आता जास्त वेळ थांबलं नाही पाहिजे, नारदांनाही कळालं, गेले निघून. हक्क मारू लागले भगवान शंकर, पार्वती ए पार्वती कुठे आहेस? पार्वतीबाई रुसल्या होत्या. बायको रुसल्यावर फार कठीण होतं महाराज. आता आपण काय सगळे ब्रह्मचारी थोडेच आहोत, कोणी असेल कदाचित, आपण ग्रस्ती माणसं तर आपल्याला माहिती आहे काय घडतं ते. रुसून बसल्यान कोपग्रहात जाऊन बसले, कोपग्रहात काही काही बसली होती ना कोपग्रहात जाऊन. अयोध्येला गेल्यानंतर काही काहीचा कोपग्रह पाहायला मिळतो म्हणतात, असा कोपग्रहात त्या ठिकाणी जाऊन बसले पार्वती. म्हणायचंय तुम्हाला असं सांगू लागला. तिला मनवण्याचा कार्यक्रम त्याचा चालू आहे. बायकोला मनवणं मोठं कठीण असतं महाराज. काही हट्ट असतात ना, बालहट्ट, तसा स्त्री हट्ट सुद्धा असतो. राजा हट्ट असतो, बालहट्ट असतो, तसा स्त्री हट्ट असतो. तिचा हट्ट पूर्ण करावाच लागतो. हट्ट पूर्ण करण्याची क्षमता नसेल तर बायको केलीच नाही पाहिजे माणसानं, कळतं ना. हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की बायको हट्ट करू शकते. बायकोचे सगळे हट्ट पुरवता आले पाहिजेत तर त्या ठिकाणी बायको करावी. हट्ट त्या ठिकाणी करून बसते ना, रुसून बसली महाराज बायको. भगवान शंकराची बायको रुसली. आता आपली रुसण्याच्यात काही नवलंय, मोठ्या मोठ्या लोकांच्या रुसतात. हे पार्वती अगं ऐकलंस का? तिच्या जवळ गेले, काहीच बोलत नाही महाराज. हे पार्वती काहीतरी बोल ना. काही बोलत नाही म्हणून आणखी जवळ गेले आणि तिला त्या ठिकाणी असं हलवून विचारले, पार्वती बोल ना काय झालं तुला? मग तर आणखीच त्या ठिकाणी रुसली. आम्ही नाही जा, आम्ही नाही बोलणार, जा. मोठी गंमत आहे महाराजी, हे काही नवीन सांगतोय मी तुम्हाला. आम्ही नाही बोलणार. अगं तुला काय झालं मला सांग ना. आम्ही नाही जा. गंमत आहे, काय झालं सांग ना. आणि मग व्याकुळ झाले आणि व्याकुळ होऊन विचारू लागले. बायकोला मनवायचं असलं तर व्याकुळ व्हावं लागतं, सूत्र आहे, असे सूत्र लक्षात ठेवत जा. व्याकुळ झालं की मग ती आपोआप त्या ठिकाणी सारखी होते, मग सांगायला सुरुवात करते. मग त्या ठिकाणी सांगितलं, का रुसले माहिती आहे? म्हणे काय? तुम्ही सतत सांगत असता म्हणे तुम्हाला, तुला सगळं मनातलं सांगतो, तुला सगळं मनातलं सांगतो. मग हे का नाही सांगितलं? म्हणे काय नाही सांगितलं, सगळं तुला सांगतोय, पण हे का नाही सांगितलं? हे म्हणजे काय? म्हणे ती तुमच्या गळ्यामध्ये मुंडक्यांची माळ आहे ना, ती तुम्ही का घातली? हे का नाही सांगितलं मला? अरे म्हणे एवढंसं कारण आहे वय. तरीच म्हटलं नारद आत्ताच बाहेर गेला. हे नारदानंच त्या ठिकाणी केलं असेल भगवान शंकराला कळालं. म्हणे अरे ही मुंडक्यांची माळ उगेच नाही गळ्यात घातली, का घातली माहिती आहे? तू प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतेस आणि प्रत्येक युगामध्ये त्या ठिकाणी अनेक दैत्यांना मारतेस. त्या सगळ्या दैत्यांना मारत असताना मी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला पाहतच राहतो आणि ते पाहून मला एवढं कौतुक वाटतं. तू महिषासुराला मारतेस, शुंभनिशुंभांना मारतेस, चंडमुंडांना मारतेस, रक्तबीजाला त्या ठिकाणी मारतेस, या सगळ्या दैत्यांना तू मारतेस. त्यावेळेला मी त्या ठिकाणी कुतूहलानं पाहतो आणि ते पाहून त्या ठिकाणी मला मोठा आनंद वाटतो. त्या युगातली ती घटना त्या ठिकाणी माझ्या लक्षात राहावी म्हणून एखाद्या त्या ठिकाणी दैत्याचं मस्तक मी घेतो आणि माझ्या गळ्यातल्या माळेमध्ये ओवतो. अशा अनेक युगांमध्ये त्या ठिकाणी दैत्यानं तू मारलंस आणि आठवण म्हणून ती माळ मी गळ्यात घालून ठेवली. तुझी आठवण म्हणून मी घालतोय गळ्यात. पार्वतीला फार आनंद झाला. बघा आमचे हे माझी आठवण करतात ना, माझ्याकरता केवढं, माझ्यावर केवढं प्रेम करतात ना, आमचे हे माझ्यावर केवढं प्रेम करतात, कौतुकानं. पण सुज्ञ ऐकणारे असाल तर काही गोष्टी बारकाईने लक्षात येतात. पार्वती सुज्ञ ऐकणारी होती. ती म्हणली मला हे कळालं, माझी आठवण राहण्याकरिता मी त्या ठिकाणी उग्र रूप धारण करते. उग्र रूप धारण करते ना महाराज, विशाल रूप धारण करते, अकराळ विकराळ भयंकर रूप धारण करते. काली होऊन येते महाराज, चंडी होऊन येते, तिला अनेक नाव आहेत. महिषासुरमर्दिनी होऊन येते साधू निर्गुण. महिषासुरमर्दिनी मी होते गोष्ट खरी आहे. पार्वतीबाई विचार करू लागल्या, प्रत्येक युगात मी दैत्यांना मारते हे मला माहिती आहे, पण मी प्रत्येक युगात अवतीर्ण होते आणि मी क्रीडा करते आणि तुम्ही प्रत्येक युगात पाहता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका, भाव सांगायचा आहे. मग प्रत्येक युगात मी क्रीडा करते त्या तुम्ही पाहता हे मला मान्य आहे, पण मी प्रत्येक युगात जाते तुम्ही तसेचे तसेच का राहता? कसे काय तुम्ही तसेचे तसे राहता हे सांगा ना. प्रत्येक युगामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मला पाहता, एवढ्या युगांपासून त्या ठिकाणी तुम्ही आहात, का बरं तुम्ही आहात, तुम्ही का बरं त्या ठिकाणी जात नाहीत हे मला सांगा.
भगवान शंकर म्हटले मी जाईल कसा, मी तर अमर आहे. अरे तुम्ही अमर आहात? म्हणे हो मी अमर आहे. कसं काय तुम्हाला अमरत्व प्राप्त झालं सांगा ना मला, पार्वतीने विचारलं. भगवान शंकर म्हटले सांगू का, मी सदैव ताडकिनी अमर कथेचं गान करत असतो, मी अमर कथेचं चिंतन करत असतो म्हणून मी अमर आहे. पार्वतीने ताडकिनी विचार केला असं अमर कथा ताडकिनी ऐकलं ना अमर होता येतं? म्हणे हो हीच अमर कथा आहे बरं, भागवत कथा ही अमर कथा, ही भगवान शंकरानं सांगितली. म्हणून भगवान शंकर त्याचे प्रवक्ते आहेत, कथेचे प्रवक्ते. अमर कथा पार्वती म्हणताय मला सांगा ना मग महाराज, मला पण ऐकायचे. ते म्हणे असे नाही सांगतायत घाई घाई, एकांतात जाऊन सांगावं लागेल. मग एकांत शोधायला सुरुवात केली. अमरनाथ माहिती आहे ना, अमरनाथ बामरनाथ बाबा, त्याचं अमरनाथ म्हणण्याचं कारण तेच आहे. पार्वतीला सांगितलं मी अमर आहे, अमरत्वाचं कारण त्या ठिकाणी सांगा कथा, हेच अमरत्वाचं कारण आहे, मला कथा ऐकायची आहे. मग पार्वतीला बरोबर त्या ठिकाणी घेऊन गेले अमरनाथ क्षेत्रात. हा नंदीला खालीच ठेवलं महाराज, गळ्यातला सर्प टाकून हा दिला, हातातला त्रिशूळ तिथेच ठेवला, डमरू सोडून दिलं. हा तुम्ही अमरनाथला जर जाल तर रस्त्यात चालता चालता त्या ठिकाणी नंदी खालीच सापडतो, त्रिशूळ सापडतो, डमरू सापडतं, सर्प सापडतो. मोकळेच गेले भगवान शंकर वरती पार्वतीला बरोबर घेऊन आणि एकांतात जाऊन त्या ठिकाणी बसले आणि बसून तिला कथा सांगू लागले. पण ती प्रकृती आहे ना महाराज, प्रकृतीला जर त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश प्रगट झाला तर ती राहणारच नाही, हा त्यातला त्या ठिकाणी मूळ भाव आहे. म्हणून त्याला झाकणारी आहे ती, स्व आश्रय आणि स्वविषय आहे. त्याच्या आश्रयाला राहते आणि त्याला झाकून टाकते, हा तिचा स्वभाव. ते प्रगट झाल्यावर ती कशी काय शिल्लक राहील, राहणारच नाही. म्हणून तिला ऐकूच द्यायचं नाही. मग ती ऐकू लागली खरी, पण ऐकता ऐकता तिला झोप लागली महाराज, झोप लागली. आता काय करावं, दोन तीन दिवस झाले होते सततच ऐकत होते आणि रोज 12 वाजत होते ऐकायला. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी ऐकायचं, झोप येणार नाही मग काय होईल. तिला झोप येऊ लागली, ती झोपली. आणि झोपल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकर मात्र डोळे बंद करून कथा सांगतच होते. कथा सांगत असताना त्या ठिकाणी काय झालं, गोलोकधामातून निघालेले शुकाचार्य तिथेच एका पक्षाच्या अंड्यात जाऊन बसले होते आणि तिथून त्या ठिकाणी महाराज ती कथा श्रवण करत होते, ऐकत होते. पार्वतीला झोप लागली हे पाहून पक्षानं त्या पक्षाच्या अंड्यातून शुकाचार्य महाराज होंकार देऊ लागले आणि भगवान शंकर कथा सांगतच राहिले. बारकाईनं त्या ठिकाणी पाहिलं तर अरे पार्वती झोपी गेली, मित्र कथा सांगतोच आहे, मग का होंकार कोण देत आहे. इकडे इकडे पाहिलं तर पक्षाच्या अंड्यातून त्या ठिकाणी महाराज एक पक्षी प्रगट झाला होता. त्याला पाहिलं, अरे हा होंकार देतोय, मी जनमानसापासून दूर आलो, एवढ्या एकांतात येऊन बसलो आणि तिथे कोणीच नाही असं मला वाटलं, पण ही पाखरं तिथे त्या ठिकाणी दिसतात, या पाखरानं कथा ऐकली. म्हणून अमरनाथ क्षेत्रामध्ये पाखराला फार महत्व आहे महाराज, पक्ष्यांच्या जोडीला महत्व आहे. जर कोणी गेलं असेल तर त्याला माहिती आहे पक्ष्यांना त्या ठिकाणी पक्ष्यांच्या जोडीला महत्व तिथे जास्त देतात. हा त्यांना खाण्याकरिता त्या ठिकाणी दाणे घेऊन जातात. असं त्या ठिकाणी पाखरानं ती कथा ऐकली. भगवान शंकर रागावले, हा वक्र दृष्टीने पाहू लागले, ते पाखरू घाबरलं, पळून जाऊ लागलं. शुकाचार्य महाराज पाखराच्या रूपात आहेत, पळत आहेत आणि पळत जात असताना त्या ठिकाणी मोठा एक पक्षी त्या छोट्या पक्षाला गिळंकृत करण्याकरिता निघाला. स्वतःचं संरक्षण करण्याकरिता तो शुकरूपानं असणारा छोटासा पक्षी सूक्ष्म रूप त्यानं धारण केलं आणि व्यासांची पत्नी, तिचं नाव वितिका वटिका अशी तिचे दोन नाव आहेत महाराज, वितिका. या वितिकेच्या त्या ठिकाणी गर्भामध्ये त्या ठिकाणी तिच्या मुखाद्वारे प्रवेश केला त्या पक्षानं सूक्ष्मरूप धारण करून, तिच्या गर्भातच त्या ठिकाणी वास्तव्य करू लागलं. जांभाई तिला आली होती म्हणतात कर्मधर्म संयोगानं. जांभाई आल्याबरोबर तिच्या मुखात प्रवेश केला आणि पोटापर्यंत तो पक्षी गेला, आतमध्ये त्या ठिकाणी जाऊन राहू लागला. इकडे असं त्या ठिकाणी सर्वांना वाटू लागलं व्यास पत्नी गरोदर आहे, गर्भवती आहे. गर्भवती स्त्रिया त्या ठिकाणी महाराज स्वतःला सांभाळतात, ती स्वतःला सांभाळू लागली, जपू लागली गर्भाला. पण प्रसूत होत असते महाराज 9 मास त्या ठिकाणी कष्टलासी, 10व्यानं प्रसूत झाली. बस 9 महिन्यापर्यंत गर्भपोटात राहतो, 10वा महिना सुरू झाला की 9 महिने 9 दिवस झाले की प्रसूत होते, अशी त्या ठिकाणी रीत आहे. पण व्यास पत्नी गरोदर आहे आणि 9 महिने झाले, 10 महिने झाले, 11 महिने झाले, 12 महिने झाले तरी प्रसूत होईना, 12 महिने म्हणजे 1 वर्ष तरी प्रसूत होईना. मग दुसरं वर्ष झालं तरी प्रसूत होईना, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले तरी प्रसूत होईना. मग 12 वर्ष झाले महाराज, आता काय करावं, गर्भवती तर आहे, 9 महिने गर्भवती त्या ठिकाणी स्त्री असते ना, 9वा महिना असल्यानंतर तिला चालणं मोठं कठीण होतं,
चालू शकत नाही, अवघडून गेलेले असते. काय करावं, केव्हा एकदा प्रसूत होईन, सुकून गेलेले असते महाराज. तिचा चेहरा त्या ठिकाणी उतरलेला असतो, नवा महिना त्या ठिकाणी होऊन गेला आणि तिला त्या ठिकाणी दिवस भरल्यानंतर तुम्ही बघा स्त्रीची अवस्था कशी होते, सुकून जाते महाराज ती. आता ही 12 वर्षापर्यंत गर्भधारणा तिला झाली, सुकून गेली होती, काही केलं त्या ठिकाणी बाळ प्रगट होत नव्हतं, प्रसूतच होत नव्हती, काय करावं काही कळे ना. काही महापुरुष आईच्या गर्भात जास्त काळ राहतात, जास्त काळ. बंकट स्वामी माहित आहेत ना तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये आपण बंकट स्वामींची मालिका पाहतो. बंकट स्वामी त्या ठिकाणी 18 महिने आईच्या गर्भात होते, 18 महिने आईच्या पोटात होते. केवढे तेजस्वी होते आणि केवढं त्या ठिकाणी महाराज वैभव त्यांचं होतं. रात्री त्या ठिकाणी जागर करायला उभे राहिले, कीर्तन झालं की जागर असतो ना रात्रीचं भजन, कीर्तनात उभं राहावं, कीर्तन झालं की असंच उभं राहून त्या ठिकाणी जागर करावा, उभ्यानं त्या ठिकाणी जागर करायचे पूर्वीचे लोक, उभं राहून भजन म्हणायचे. आता तास दीड तासातच विठोब रकमाय होत, चला असं त्या ठिकाणी रात्रभर उभं राहून त्या ठिकाणी भजन म्हणायचं आणि पहाट झाली की लगेच काकड्याला सुरुवात करायची, काकडा झाल्यावरच घरी जायचं, असे बंकट स्वामी होते महाराज. एवढं गोड भजन म्हणत होते, लोक भजन ऐकायला येत होते. असं त्या ठिकाणी 18 महिने आईच्या गर्भात राहिले. आमचे बाबा ज्यांच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरची वारी करतो, ज्यांच्या पद्धतीने आम्ही कीर्तन करतो, गुरुवर्य संत चरणदर छगन महाराज बाळनाथगड, ते स्वतः सांगतात ते आईच्या गर्भामध्ये 11 महिने होते, 11 महिन्यापर्यंत आईच्या गर्भात होते, उशिरा त्या ठिकाणी जन्मले. उशिरा जन्म झालेली संतती आहे ना, फार बुद्धिमान होते महाराज. कमी वयात झालेली मुलं, माणसाच्या कमी वयात झालेली मुलं आणि प्रौढ अवस्था प्राप्त झालेल्यानंतर झालेली मुलं, याच्यात फरक पडतो महाराज. बुद्धिमान मुलं जर त्या ठिकाणी जन्माला यायची असतील तर त्या ठिकाणी प्रौढ अवस्था चांगल्यापैकी, त्या ठिकाणी आई वडील पक्व झालेले पाहिजे, त्यांचा मेंदू चांगला झालेला पाहिजे, सुदृढ. 23 वर्षाच्या वयामध्ये त्या ठिकाणी माणूस सुदृढ त्याचा मेंदू होतो, त्याची पूर्णपणे वाढ होते, मग त्याच्यानंतर झालेले मुलं बुद्धिमान जन्माला येतात. आणि जास्त काळ आईच्या गर्भात राहिलेले मुलं त्या ठिकाणी बुद्धिमान असतात असं सांगितलं जातं. म्हणून 12 वर्ष त्या ठिकाणी झाले पण ही प्रसूत होत नाही, आता काय करावं. भगवंताची विनवणी केली व्यासदेवांनी, भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. भगवंतानं विचारलं, व्यासदेवजी तुम्ही बोलावलं काय काम आहे? म्हणे देवा माझी बायको गरोदर आहे. म्हणे बाबा चांगली गोष्ट आहे. म्हणे काय चांगली गोष्ट आहे, 12 वर्ष झाले अजून प्रसूत होत नाही, ते बाळ बाहेरच येत नाही, काय करावं, तुम्ही काहीतरी करा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज भगवंतानं युक्ती केली आणि अंगुष्ठ प्रमाण रूप धारण करून त्या ठिकाणी तिच्या गर्भात प्रवेश केला. आणि गर्भात प्रवेश करून शंख चक्र गदा पद्म हातात धारण केलेला परमात्मा त्या गर्भाबरोबर त्या ठिकाणी बोलू लागला. गर्भात जाऊन बाळा अरे तू बाहेर ये, मारतोस की काय त्या बाईला? त्यानं सांगितलं आपण येणार नाही. म्हणे इथं काय एसी रूम आहे, एअर कंडिशन रूम आहे काय, आतमध्ये राहिलास? अरे उलट त्या ठिकाणी टांगलास, खाली डोकं आहे, वर पाय आहे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कोणापुढे सांगावे. ज्ञानोबराय सांगतात, नस आहे पाशानं फुटती, भयकाप चित्ती भरलासे, गर्भवासाचे दुःख गाढे कोणापुढे सांगावे. केवढं दुःख आहे गर्भवासात, कोणाला सांगावं? तिथं काय एवढी चांगली सुविधा आहे, केवढ्या दिवसापासून अडकलास बाहेर? म्हणे येणारच नाही, किती विनवणी केली तरी सुद्धा. म्हणे काय येणार नाही, त्याचं कारण सांग. सांगितलं मी बाहेर आल्याबरोबर ती तुमची माया आहे ना, ती माझ्यावर झडप घालेल आणि मायेच्या पाशात मी बांधला जाईल आणि मग हीन दिन होईल. तिनं मोठ्या मोठ्या लोकांच्या परमार्थाची सुद्धा दानादिन केले. साधुसंत वर्णन करून सांगतात, अजब हे झटका माया का, डुबाया परमार्थ सबका, इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्राची फजिती झाली, चंद्राची फजिती झाली, इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ही माया, मायेच्या प्रभावाने हे सगळं घडत असतं महाराज. ती माया त्या ठिकाणी पसरवते कोणत्या तरी माध्यमातून, कामाच्या माध्यमातून येते. आणि असा त्या ठिकाणी महाराज काम आहे, निर्भय आहे, त्याला भय नाही महाराज. मोठ्या मोठ्यांना त्या ठिकाणी नागवतो साधू संत वर्णन करून सांगतात, या मोठी कठीण आहे, या मायेच्या प्रभावानं त्या ठिकाणी त्रस्त होऊन जाईल, मला बाहेर यायचं नाही, काही करा. भगवंताला म्हणू लागले शुकाचार्य आईच्या पोटात असताना, देवानं वचन दिलं तू बाहेर ये, तुला माझी माया काही करणार नाही, वचन दिलं देवानं. आणि मग त्या ठिकाणी भगवंताचं वचन मिळालं आणि मग बोलू लागले ठीक आहे येतो म्हणे बाहेर, पण असं नाही बाहेर येणार, मी आयोनी संभव जन्माला येईल, असं नाही मी त्या ठिकाणी जन्म घेणार. माऊली ज्ञानोबराय सांगतात महात्मे कसे असतात, जन्मतेन प्रसंगे श्रीदेह शिवने अंगे, महात्म्याचं लक्षण आहे.
जन्मताना स्त्रीचा स्पर्श झाला त्यानंतर स्त्रीचा स्पर्श व्हायचं काही कारणच नाही म्हणा. एवढे पथ्यात आहेत, एवढे पथ्यात आहेत. एवढं पथ्यात राहिल्याशिवाय जीवन गाडी पलीकडच्या कडेला जात नाही. म्हणून जर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कधीतरी ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय आपण केला असेल तर पथ्यच पाळलं पाहिजे महाराज. स्त्रियांचा तो संघ नको नारायणा, काष्टाया पाशाना मृत्युकेच्या. मग का त्या स्त्रीला कमी आपण लेखायचं नाही, ती मातृशक्ती आहे, तिला आई म्हणून वंदना करावी हे हा मुख्य असणारं कर्तव्य धर्म हेच सांगतो. म्हणून त्या ठिकाणी आयोनी संभव जन्माला यायचंय, म्हणून त्या ठिकाणी प्रगट झाले आयोनी संभव. म्हणतात कानातून प्रगट झाले, कानातून सूक्ष्म रूप धारण करून अंगुष्ठ प्रमाण रूप धारण केलं आणि प्रगट झाले. प्रगट झाले असेच त्या ठिकाणी मोठे झाले, 12 वर्षाची मूर्ती दिसू लागली आणि पळू लागले जंगलाच्या दिशेनं. व्यासदेवजी महाराज त्या ठिकाणी कातर होऊन विरहान त्यांच्या मागे धावतायत. यम प्रव्रजंत असं त्या ठिकाणी आपण ऐकतो ना, जे त्या ठिकाणी सदैव प्रवाहित होणार आहेत. व्यासदेवजी विरह कातर आज व्हाव, विरहान कातर होऊन त्यांच्या मागे पळू लागले, ही कथा आपण आधी ऐकली. थांब म्हणू लागले पण उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविल्या नावाशी ओदे तौठी. नाव नसल्यामुळे सुख 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 करू लागले. का थांबवतायत माहिती आहे? तुम्ही सतत ऐकता, परत ऐका. थांबवण्याचं कारण म्हणे बाळा अरे क्षणभर थांब. मूल जन्माला आल्याबरोबर आईच्या पोटामध्ये स्वाभाविकच प्रेम निर्माण होतं बाळाविषयी, प्रेम पाना तिला फुटतो. पण बापाच्या पोटात मुलाविषयी प्रेम निर्माण व्हावा असं वाटत असेल तर त्यांना अवघ्राण करत जावं. अवघ्राण, अवघ्राण ही एक प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? बापानं मुलाला पाहायला जावं, त्याला आपल्या मांडीवर घ्यावं आणि घेऊन त्या ठिकाणी महाराज त्याच्या टाळूचा वास घ्यावा, टाळूला होंगणं. बापानं बाळाच्या टाळूला होंगणं याला म्हणतात अवघ्राण. अशी अवघ्राण प्रक्रिया केली की बापाच्या पोटात बाळाविषयी प्रेम निर्माण होतं. पण बाळा थांब, मला अवघ्राण करू दे. ते थांबलंच नाही बाळ, जन्माला आलं असंच त्या ठिकाणी पळालं. नामदेव महाराज सांगतात बामनाचे पोरे एक खेळाशी बिहले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. सप्रमाण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे ना, नागवच त्या ठिकाणी पळून गेलं ते बाळ. जंगलात जाऊन त्या ठिकाणी दूर एका कपाटात जाऊन बसले. कपाट म्हणजे ते कुलपाचं कपाट डोक्यात आणू नका, कपाट म्हणजे गुहा. एका डोंगरामध्ये त्या ठिकाणी गुहेत जाऊन बसले, स्वरूपाचं चिंतन त्या ठिकाणी करतायत. ध्यान त्या ठिकाणी लागलं होतं, समाधी अवस्था प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्नशील आहेत. असे त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज अखंड स्वरूप चिंतन त्या ठिकाणी करणारे. वनात निघून गेले, व्यासांना त्यांची आठवण झाली. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. शुकचरित्र पाहून आपण इथे थांबणार आहोत. आता 3 प्रश्नांची उत्तरं तरी द्यायला नकोत का? म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर मिळालं, दुसरं जवळ आलं आणि तिसरं 1 मिनिटात सांगून आपण थांबूया. लक्षपूर्वक ऐका. म्हणून त्या ठिकाणी व्यासदेवजी महाराज त्यांना शोधत होते पण ते थांबले नाही, आत्मचिंतन त्या ठिकाणी करतायत. त्यांच्याविषयी बोलताना महाराज त्या ठिकाणी बोलतात ज्ञानोबर आहे, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चित्ते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकला ते विनवनी. शुकाचार्यांविषयी बोलताना बोलले सोहम भावी पूर्ण ज्ञाते, स्वतःच्या स्वरूपाला ते जाणणारे आहेत महाराज, म्हणून त्यांच्याविषयी असं बोललं जाते. या सकला ते विनवनी करा विठ्ठल स्मरण, ज्ञानोबर आहे म्हणतात. असे शुकदेवजी महाराज व्यासांनी त्या ठिकाणी ग्रंथाची रचना केली. नारदजी महाराज निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी सुचिरभूत झाले आणि सुचिरभूत होऊन त्या ठिकाणी सरस्वती नदीमध्ये स्नान करून निर्गते नारदे सुतम भगवान बादरायण. हा नारदजी गेल्यानंतर बादरायण हा व्यासदेवजी महाराज स्नान करून त्या ठिकाणी आपल्या कुटीमध्ये आले. ब्रह्म नद्या सरस्वत्याम आश्रम आश्रम पश्चिमे तटे शम्यप्राशिती प्रोक्त ऋषीनाम सत्रवर्धनम असा असणार आश्रम. तिथे भगवंताचं चिंतन करत करत तस्मिन स्वआश्रमे व्यासो, त्या स्वतःच्या आश्रमामध्ये डोळे बंद करून त्या ठिकाणी बसले, भगवंताचं ध्यान करू लागले. ध्यान करता करता भक्तिमय समाधी लागली आणि त्या समाधीमध्ये जे त्या ठिकाणी चरित्र भगवंताचं आठवलं तिथून लिहायला सुरुवात केली. म्हणे भागवत म्हणजे समाधी भाषा आहे. व्यासांनी भक्तिमय समाधी प्राप्त करून घेतली मग रचना केली. म्हणून भागवत काय सामान्य नाही, ही समाधी भाषा आहे. संहिता निर्माण झाली, 18,000 श्लोक निर्माण झाले पण द्यावे कोणाला असा प्रश्न पडला. मग वनात निघून गेलेला आपला मुलगा आठवला ना असं वाटलं, त्यालाच सांगितलं पाहिजे, तोच याचा अधिकारी आहे. पुन्हा भगवंताचं स्मरण करू लागले. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि भगवान प्रगट झाल्यानंतर विचारू लागले व्यासदेवजी महाराज काय काम आहे आता माझं सांगा. सांगितलं देवा मी भागवताची रचना त्या ठिकाणी केली पण हे भागवत कोणाला द्यावा असा प्रश्न माझ्या मनात पडला. याचं कोणीही अधिकारी नाही, निर्मत्सर असला पाहिजे, रसिक असला पाहिजे, भाविक असला पाहिजे, त्याला दिलं पाहिजे.
याच्यामध्ये धर्म आहे, कोणाला सांगू? मला असं वाटतं माझा मुलगा वनात गेला त्याला सांगितलं पाहिजे, पण महाराज तो वनात निघून गेला तेव्हापासून पुन्हा कधी आलाच नाही घरी, आता काय करू? भगवान म्हटले काही काळजी करू नका, मी व्यवस्था करतो. व्यासांनी काही भागवतातले श्लोक आपल्या शिष्यांना शिकवले ते महाराज, त्या श्लोकांमध्ये भगवंताचं वर्णन करून सांगितलं, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आणि भगवंताच्या स्वभावाचं वर्णन. दशमस्कंधामध्ये त्या ठिकाणी महाराज वेणुगीत आहे, या वेणुगीतामध्ये असणारे काही श्लोक आहेत महाराज. हे इथं शर स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्यविशद वायुना वातम सगो गोपाल कोच्युता. सुरुवात त्या ठिकाणी आहे महाराज वेणुगीताची, आणि त्याच्यात पुढेच लगेच श्लोक आला महाराज. बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम विभ्रद वास कनक कपिशम वजयंतींच मालाम रंध्रान वेणुराधर सुधया पुरयन गोप वृंदे वृंदारण्यम सपद रमनम प्राविशत गीत कीर्ती. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे, थोडे कान उंच करून ऐका. बरहा पीडम, बरह म्हणजे त्या ठिकाणी मोराचा पीस, आपीड म्हणजे धारण करणारा. बरहा पीडम नटवर वपु, नटवर वपु म्हणजे नाचणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असणारा, नाचतो ना भगवान. माझ्या भगवंतासारखं सुंदर कोणी त्या ठिकाणी गाऊ शकत नाही, माझ्या भगवंतासारखं सुंदर कोणी वाजवू शकत नाही, आणि माझ्या भगवंतासारखं सुंदर कोणी नाचू शकत नाही. गाणं वाजवणं आणि नाचणं या तीन गोष्टी कन्हैया जवळ आहेत, म्हणून कन्हैया सगळ्यात मोठा संगीतकार आहे. संगीत म्हणजे काय माहिती आहे? ही कथा म्हणजे संगीत, श्रीमद भागवत कथा आहे ना. संगीत शब्दाचा अर्थ होतो ज्याच्यामध्ये गायन, वादन आणि नृत्य या तिघांचा संगम असतो त्याला संगीत म्हणतात. संगीतामध्ये या तीन गोष्टी असतात, गायन, वादन आणि नृत्य. कन्हैया फार सुंदर गातो, कन्हैया फार सुंदर बासरी वाजवतो, आणि कन्हैया फार सुंदर नाचतो. मग नटवर वपू कर्णयो कर्णिकारम, त्याच्या कानामध्ये त्या ठिकाणी कानाच्या खोवणीमध्ये कणेरीची फुलं त्या ठिकाणी घातलेली आहेत, ज्यानं पितांबर धारण केलेलं आहे. कनक कपिशम, कनक म्हणजे त्या ठिकाणी विभ्रद वास, वास म्हणजे वस्त्र, विभ्रद म्हणजे धारण करतो. कसं? कनक म्हणजे सोनं, सोनेरी रंगाचं पितांबर वस्त्र धारण करतो, वैजयंती माळगळ्यात धारण करतो, असं असणारा त्या ठिकाणी सुंदर. या श्लोकात त्याचं वर्णन केलं. दुसरा श्लोक त्या ठिकाणी आहे महाराज त्याच्या स्वभावाचं वर्णन करून सांगणार आहे. अहोबकीयम स्तनकालकूटम जिघंसयापाय यदप्य साध्वी लेभे गतीम धातृचिताम ततोन्य कमवादयालम शरणम व्रजेन. स्वभाव सांगितला, जी पूतना त्या ठिकाणी विष घेऊन मारण्याकरिता आली, भगवंतानं तिला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त करून दिली. तो स्तनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदिधला पुतने, जी विषाचे निस्तनपाने मारू आली, मारायला आली तिला सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली, असा त्याचा स्वभाव. व्यासांचे शिष्य त्या ठिकाणी फुलं तोडण्याकरिता म्हणून व्यासांना पूजेला लागणारी फुलं आणण्याकरिता वाटिकेत गेले आणि फुलं तोडू लागले. ऐका बरं, महत्वाचा प्रसंग मी तुमच्या समोर सांगतोय, लक्षपूर्वक ऐका, कोणी कंटाळा करू नका ऐकण्याचा, लक्षपूर्वक ऐका. फुलं तोडू लागले आणि फुलं तोडता तोडता त्या ठिकाणी हे श्लोक म्हणू लागले. जिथे शुकाचार्य ध्यान करत होते ना, त्याच गुहेच्या जवळ हे फुलं तोडण्याकरिता गेले होते. शुकाचार्य त्या ठिकाणी समाधीतून जागे झाले होते आणि शांतपणे बसलेले असताना श्लोक त्यांच्या कानात गेले. पहिल्या श्लोकानं परमात्म्याचं सौंदर्य सांगितलं आणि दुसऱ्या श्लोकानं परमात्म्याचा स्वभाव सांगितला. मनात विचार केला, अरे एवढं सुंदर कोण असेल, त्याची ओळखच आहे महाराज कन्हैयाची. चार गोष्टी देवाजवळ असले की तो पूर्ण होत असतो. भगवान श्यामसुंदर पूर्ण रूपानं जर त्याला पाहायचं असेल तर त्याच्याकडे चार गोष्टी असल्याच पाहिजेत. नंबर एक, त्याच्याजवळ त्या ठिकाणी भगवती राधाराणी उभी असलीच पाहिजे, पूर्ण असायला पाहिजे असेल तर. नंबर दोन, त्याच्या मस्तकावर मोराचा मुकुट असलाच पाहिजे. नंबर तीन, त्याच्या हातामध्ये पावा असलाच पाहिजे. नंबर चार, त्याच्याजवळ गोमाता असलीच पाहिजे. या चार गोष्टीनं माझा कन्हैया पूर्ण होतो, तो पूर्ण आहे. असा तर पूर्णतम आहे, पण भक्तांनी काढलेला हा भाव आहे. याच्याजवळ चार गोष्टी असतातच, त्याला बघा. म्हणून त्या ठिकाणी परमात्म्याचं वर्णन ऐकलं, कोण असेल असा सुंदर आणि कोणाचा एवढा सुंदर स्वभाव आहे काय कळे ना. ते व्यासांचे शिष्य तर निघून गेले, शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी पुन्हा ध्यान करू लागले. आता ते ध्यान करण्याकरिता बसलेले असताना एक चमत्कार घडला. तो चमत्कार म्हणजे असा की त्यांना पावा ऐकू येऊ लागला. पावा म्हणजे मुरली, मुरली म्हणजे बासुरी, बासुरी म्हणजे वेणू वाजू लागला. आणि इतका सुंदर त्या ठिकाणी स्वर त्यातून येऊ लागला. याने डोळे बंद केलेले आहेत, ध्यान करतायत, पण ध्यान करताना त्या ठिकाणी तो स्वर ऐकू येऊ लागला. कुठून आवाज येतोय काही कळे ना, डोळे उघडले, समोर त्या ठिकाणी पावा वाजत होता, पण समोर दिसत कोणी नव्हतं.
विचार करू लागले कोण असेल. इतक्यात समोरचा पावा बंद झाला, पाठीमागून पावा ऐकू येऊ लागला, मागे वळून पाहिलं कोणी दिसत नव्हतं. आता दहाही दिशांनी त्याठिकाणी पाव्याचा आवाज येतोय पण कोणी दिसत नाही. व्याकुळ झाले आणि व्याकुळ होऊन त्याठिकाणी म्हणू लागले, अरे कोण आहेस ते? कान दोन्ही हातांनी त्या ठिकाणी बंद केले आणि जागेवर बसले. कोण आहेस? एकदा प्रगट हो. चुकले महाराज बोलायला, एकदा प्रगट हो. हे एकदा म्हणच त्या ठिकाणी अंगावर आलं. पुढे कसं आलं बघा. व्याकुळ होऊन म्हटल्याबरोबर पावा वाजवणारा त्या ठिकाणी मुरलीधर प्रत्यक्ष प्रगट झाला. इतका सुंदर आहे महाराज भगवान, काय सांगावं त्याचं सौंदर्य. सगळ्यांनी त्याचं सौंदर्य ऐका बरं. खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, मोर मुकुट त्या ठिकाणी धारण केलेला आहे, बनसी त्या ठिकाणी हातात घेऊन वाजवतोय असा असणारा कन्हैया त्यांच्या समोर आला. शुकाचार्यांनी त्याला पाहिलं, दोघांची नजरानजर झाली. पाहतच राहिले महाराज शुकाचार्य आणि पाहता पाहता त्या ठिकाणी दोघांची नजरानजर झालेली असताना भगवान शुकाचार्यांकडे पाहून हसला. त्यानं स्मित हास्य केलं आणि भगवान ज्याच्या बरोबर हसला समजावं तो फसला. आणि तो भक्त फसला की हा थांबत नाही तिथे. आधी असतो पूर्वानुराग, नंतर होतो मिलनानुराग आणि मग विरहानुराग. विरह देतो महाराज. हसला, कळालं त्या ठिकाणी माझा भक्त त्या ठिकाणी आता फसला. आपण का फसत नाहीत भगवंताच्या प्रेमात माहिती आहे? अजून भगवान आपल्याकडे पाहून हसतच नाही. आणि तो का हसत नाही माहिती आहे? तुम्ही त्याच्याकडे तेवढ्या बारकाईनं पाहतच नाही. जरा निवांत वेळ काढा ना प्रपंचातून. आमचे स्वामीजी म्हणत असतात ना, हा जिंदगी जब तक रहेगी फुरसत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो मेरे श्याम से. माझ्या देवावर प्रेम करा, काही वेळ काढा ना. जाते ऐशी घडी पुन्हा नाही, पुन्हा नाही ना, असं आहे महाराज. म्हणून प्रेम केलं पाहिजे. शुकाचार्य त्या ठिकाणी फसले हे देवाला कळालं. भगवान अंतर्धान झाले, गुप्त झाले, निघून गेले. शुकदेवजी म्हणले, चला जाऊ दे, कोणी असेल काय करायचं आपल्याला, आपण ध्यान करूया. स्वरूपाचं चिंतन करू लागले महाराज. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम, स्वरूपाचं चिंतन आहे. मी शिवस्वरूप आहे, मी नित्य आहे. पण आता ध्यान लागत नव्हतं आणि समाधी पण लागत नव्हती. मग डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती येत होती, त्याचे डोळे समोर येत होते, त्याची नासिका समोर येत होती, त्याचे ओठ समोर येत होते, त्याचं स्मित हास्य दिसत होत, त्याचा पितांबर, त्याची वैजयंती माळा, त्याचा मोर मुकुट दिसू लागला. आणि ध्यानच लागे ना, काय करावं. डोळे उघडले, इकडे इकडे पाहू लागले, तो पुन्हा दिसत नाही. कोणाला विचारू, कोण होता तो? याला विचारतात, त्याला विचारण्याचा प्रयत्न करतात, कोणाला माहित नाही. आता कोण मला सांगेल? मग लक्षात आलं, मी ज्या वेळेला प्रगट झालो त्यावेळेला माझे वडील त्या ठिकाणी माझ्या मागे धावत होते. ते वयोवृद्ध आहेत, तपस्वी दिसतायत. त्यांनाच जाऊन विचारलं पाहिजे. म्हणून शुकदेवजी महाराज पळतच निघाले. महाराज धावपळ करत निघाले, धावत धावत त्या ठिकाणी जाऊ लागले. आणि मग त्या ठिकाणी व्यासांच्या आश्रमाच्या समोर गेले आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करू लागले, बाबा मला सांगा कोण होता तो, बाबा मला सांगा कोण होता तो. व्यासाने पाहिलं कोणीतरी आरडाओरडा करतोय. समोरून त्या ठिकाणी येताना पाहिलं तर अरे हा तर माझा मुलगा आहे, शुक आहे. शुकाचार्यांचं आगमन झाल्याने व्यासांना फार आनंद झाला. अरे ये बाळा ये, जवळ घेतलं, एका आसनावर बसवलं. म्हणे बाबा मला सांगा कोण होता तो. अरे जरा बैस, शांत बैस, थोडं पाणी घे, थोडा चहा होईल, त्यानंतर प्रसादही मिळणार आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील. जरा थोडं शांत बैस ना. तो म्हणला ते सगळं नंतर पाहू, मला पहिलं सांगा तो कोण होता. म्हणे कोणाला पाहिलंस तू, मला सांग तर जरा. आणि मग त्या ठिकाणी शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली, बाबा असं मी जगामध्ये कोणीच पाहिला नाही, इतका सुंदर साक्षात मन्मथ. मन्मथ मन्मथ म्हणजे कामदेव, कामदेवाच्या मनाचं मंथन करणारं ज्याचं स्वरूप आहे असा मी पाहिला. कसा होता सांगा ना. सांगू लागले, ऐकतात ना तुम्ही सगळेजण, चला माझ्या बरोबर आपण त्याचं दर्शन करूया, फार सुंदर आहे का नाही. महाराज सांगू लागले, तो सावळा सुकुमार होता, मेघश्याम असणारा त्या ठिकाणी परमात्मा. तो देहुडा चरण उभा राहिला होता, कर्दळीच्या गाभ्या समान त्याचे त्या ठिकाणी चरण आहेत. एक पाय सरळ होता, एक पाय तिरका. त्याची नख स्फटिका समान सुंदर दिसत होती. त्याने पिवळा पितांबर धारण केलेला होता. त्याची कंबर त्या ठिकाणी सिंहासारखी लवचिक होती. त्याची नाभी अतिशय सखोल होती. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याचं वक्षस्थल अतिशय विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर त्या ठिकाणी दिसत होता.
त्याचे हनुवटे अतिशय मोहक होते, त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय सुंदर होते, त्याचे डोळे कमला समान आल्हाददायक आहेत, त्याची नासिका सरळ आहे, धनुष्याकृती त्याच्या भुवया आहेत, उंच असणार त्याचं कपाळ, त्याच्या मस्तकावर त्या ठिकाणी सोनेरी रंगाचे कुरळे केस, ज्यानं मोर मुकुट धारण केला होता, ज्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल होते, ज्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल दिसत होते, ज्याचे दात हिऱ्यांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत होते, ज्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी मुरली होती पावा, आणि तो पावा वाजवत होता, त्यानं आधारावर पावा धारण केला होता, आणि तिरक्या नजरेनं माझ्याकडे पाहत होता, आणि अतिशय आनंदाचा भाव माझ्याविषयीचं प्रेम त्याच्या डोळ्यामधून त्या ठिकाणी प्रवाहित होत होत, तो माझ्याचकडे पाहत होता, तो माझ्याचकडे पाहत होता, माझी आणि त्याची नजरानजर झाली, दृष्टादृष्ट झाली, त्यानं पावा वाजवणं थांबवलं आणि माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं, त्यानं स्मित हास्य केलं आणि मला तो हवा हवासा वाटू लागला, आणि असा भाव माझ्या पोटात तयार झाल्याबरोबर तो मला सोडून निघून गेला, अदृश्य झाला, दिसेन असा झाला। बाबा मला सांगा ना कोण होता तो, मला सांगा ना कोण होता तो। व्यासांनी हे ऐकलं आणि अरे हे तर माझ्या श्यामसुंदराचं वर्णन आहे, तुम्ही पाहिलत ना माझ्याबरोबर त्याला, सगळ्यांनी पाहावं। किती वेळ लागला? 2 मिनिटं लागले, 2च मिनिटं लागतात एवढं चिंतन करायला, काय हरकत आहे असं चिंतन करायला। त्याच्या चरणांपासून तर त्याच्या त्या ठिकाणी मोर मुकुटापर्यंत त्याला बारकाईनं पाहावं, एक एक अंग त्याचं पाहावं, त्याचे चरण पाहावे, त्याचं पितांबर पाहावा, त्याचं उदर पाहावं त्रिवलीने युक्त असणार, त्याची नाभी पाहावी, त्याच्या गळ्यातली वैजयंती माळ पाहावी, त्याचा कंठ, त्याची हनवटी, त्याचे कपोल, त्याची नासिका, त्याच्या भुवया, त्याचे डोळे, त्याचा उंच असणारं कपाळ, त्याच्या मस्तकावरचे सोनेरी कुरळे असणारे केस, मोर मुकुट त्या ठिकाणी पाहावा, हे रोज पाहावं, रोज पाहावं। व्यासदेवजी महाराज त्या ठिकाणी ऐकू लागले आणि डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले। कन्हैया केवढा दयाळू आहेस रे, माझा मुलगा त्या ठिकाणी वनात निघून गेला, त्याची वाट पाहतो, तो काही केला येत नव्हता, तुझ्या कृपेनं तो इथपर्यंत आला, तू त्याला दर्शन दिलंस, तू त्याला दर्शन दिलंस, कृतार्थ झाला। बाळा ऐक, तू विचारतोयस ना तो कोण होता? अरे तो या जगाचा मालक आहे, तो अनंत अवतार धारण करतो, कृष्ण रूपामध्ये प्रगट झाला, त्याच्या अवतारांची कथा त्या ठिकाणी मी तुला सांगतो, ऐक, त्याची मी रचना केलेली आहे। स्वतः चालून त्या ठिकाणी ऐकणारा आला आणि व्यासदेवजी महाराज सांगू लागले, 24 अवतारांची कथा व्यासांनी शुकाचार्यांना का सांगितली आणि शुकाचार्यांनी ती का ऐकली असा प्रश्न होता। दुसरा प्रश्न त्याचं हे उत्तर आहे। शौनक ऋषींनी त्या ठिकाणी विचारलं सुतांना, सवय निवृत्तीरत सर्वत्र पेक्षो मुनी कस्यवा ब्रह्मेताम आत्माराम समभ्यसत। आत्माराम स्वरूपाला प्राप्त झालेले शुकदेवजी त्यांनी ती कथा का ऐकली? त्याचं उत्तर सुतजींनी त्या ठिकाणी सांगितलं, आत्मारामस्य मुनयो निर्गर्थ अप्युरुक्रमे अकर्तृत्व अहेतुकी भक्तिम इत्थद्भूनो भूतो गुणो हरिहे। भगवंताच्या गुणांनी त्या ठिकाणी महाराज शुकाचार्यांना आकृष्ट करून घेतलं म्हणून शुकाचार्यांनी त्या ठिकाणी ती भागवत संहिता ऐकली। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि तिसरा प्रश्न विचारला होता राजा परीक्षिताला, त्यांनी ती का सांगितली? त्याचं उत्तर असंच आहे की राजा परीक्षिताला 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी मरणाचा शाप प्राप्त झाला, त्याने सर्वस्वाचा त्याग केला, गंगेच्या काठावर जाऊन बसला, साधू संत त्याच्या समोर आले, महा तो त्यांच्या समोर त्या ठिकाणी स्वतःच्या अंतकरणाची व्यथा सांगू लागला, त्याला कोणी काही सांगत नाही, वेगवेगळे उपाय त्या ठिकाणी सांगू लागले पण त्याचं समाधान होत नाही। मग शुकाचार्य महाराज तिथे आले आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितेला श्रीमद भागवत कथा सांगितली आणि 7 दिवसामध्ये राजाचा उद्धार झाला, 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली। आता सुतजी महाराज हे सांगत आहेत ना, शौनकादिकांच्या अंतकरणात भाव निर्माण झाला, वारे वा, 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी राजाचा उद्धार झाला, शुकाचार्य सारखे त्या ठिकाणी आत्माराम स्वरूपामध्ये रममान होणारे संत